पीएम न्यूज मराठी। ओबीसी राजकीय आरक्षण न्यायालयाकडून रद्द झाले असले तरी राजकीय पक्ष हे ओबीसींना आरक्षणाचा आमिष दाखवत आहेत, त्यामुळे आम्हाला पक्षीय आरक्षण नको असून न्यायालयीन आरक्षण हवे आहे अशी मागणी ओबीसी संघटनेकडून करण्यात आलेली आहे। न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी ओबीसींचे लांगून चालन सुरू केले असून त्यांना पक्षातर्फे ओबीसी आरक्षण देऊ असे आश्वासन दिले जात आहे, त्यामुळे अशा आरक्षणानंतर पक्षाची गुलामगिरी करावी लागेल आणि हे आम्हाला अमान्य असून सनदशीर मार्गानेच आम्हाला ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे आणि त्यासाठी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी ओबीसी संघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करीत सातारा जिल्हाधिकाऱ्यांना केले आहे। आज सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीनं राज्य ओबीसी संघटनेनं सांगितल्यानुसार अचानक आंदोलन आम्ही घेतलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आमचं आंदोलन झालं, आता कलेक्टर साहेबांना आम्ही नुकतंच निवेदन देऊन आलेलो आहे। आजच्या आंदोलनाचा आमचा विषय असा आहे की ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे आणि राजकीय आरक्षण गेलेलं असताना या ठिकाणी आता वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष जागृत झालेले आहेत आणि ते पक्ष सांगायला लागले की राजकीय आरक्षण ओबीसींना मिळत नसलं तरी आमचा पक्ष तुम्हाला 27% आरक्षण देणार। भाजपनं हे जाहीर केलं, आता काँग्रेस जाहीर करेल, पुन्हा शिवसेना जाहीर करेल। आमचं ओबीसी संघटनेचं म्हणणं असं आहे की ते पक्षाचं आरक्षण आम्हाला नको आहे, आम्हाला राजकीय शासनाचं आरक्षण पाहिजे। पक्षाचं आरक्षण म्हणजे पक्षाची गुलामगिरी, 27% गुलामगिरी तुमची आम्ही घ्यायला तयार नाही। एवढंच काय, तुम्ही आम्हाला 50% जागा दिल्या तरी तुमची ती गुलामगिरी आमचा समाज आता स्वीकारायला तयार नाही। आम्ही म्हणतोय स्थानिक स्वराज्य संस्थेत तर आरक्षण आम्हाला पाहिजेच पाहिजे, परंतु लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण शासनानं दिलं पाहिजे आणि त्यासाठी आमची जनगणना झाली पाहिजे। ओबीसीची जातनिहाय जर जनगणना झाली तर सगळा समाज 60%च्या वरती जातोय आणि मग 60%पेक्षा जास्त असणाऱ्या समाजाला तुम्ही 60% प्रतिनिधित्व देणार आहात का, आणि देणार नसाल तर का देणार नाही, हा जाब आता आम्ही ओबीसी शासनाला विचारणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण देश पातळीवरती राज्य पातळीवरती ओबीसी एकत्र व्हायला लागलेला आहे। ओबीसीचं राजकीय आरक्षण महाराष्ट्रातलं गेलं की काल तुम्ही बातमी ऐकली असेल यूपीमध्ये सुद्धा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा कोर्टानं आदेश दिला आणि तिथलंही ओबीसीचं आरक्षण घालवलं। बंधूंनो, केंद्रामध्ये असणारं जे सरकार आहे ते भाजपचं आहे आणि आरक्षण मुक्त भारत त्यांना करायचा आहे, त्यामुळं जे हा निर्णय देशभर करणार आहेत आणि या देशाच्या त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात आम्ही देशभर लढा पुकारणार आहोत आणि आम्ही आमचं आरक्षण निश्चितपणे मिळवणार आहोत। सोमवारी कलेक्टर कचेरीवरती जिल्ह्याच्या वतीनं मोठं आंदोलन आम्ही जाहीर केलेलं आहे।